भाजपने मित्र पक्षांना दिलेला 160-80-50 जागांचा प्रस्ताव शिंदेने धुडकावला. शिंदे 90 वर ठाम तर दादांकडूनही 90 जागांची मागणी. मावतीत 40 जागांचा तिढा कायम. सूत्रांची माहिती. अजित पवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार. 50 उमेदवारांची यादी उद्या जाहीर होणार. विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता. शरद पवार स्वतः करणार उमेदवारांची नावं जाहीर. येत्या 18 आणि 19 ऑक्टोबरला उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता. October 17 रोजी हॉटेल ताजमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद. 17 तारखेला जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार. 12 मधील पवारांकडून युगेंद्र पवारांचं नाव जवळपास निश्चित. पुन्हा काकाविरुद्ध पुतण्या लढत होण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हावर बंदी नाहीच. पवारांची मागणी आयोगानं फेटाळली. विधानसभेलाही पिपाणीचं तुतारीला टेन्शन. रविकांत तुपकरांनी घेतली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंची भेट. तुपकर मवियाकडून निवडणूक लढण्याची शक्यता. सांगोल्यात शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे अपक्ष. विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता. राहुल शेवाळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला. शिंदे आणि बच्चू कडूंची बैठक सुरू असतानाच शेवाळे भेटीला गेल्यानं चर्चेला उधाण. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं दिवाळी गिफ्ट. 29,000 रुपयांचा बोनस जाहीर. बालवाडी शिक्षिका आणि आशा वर्कर्सनाही मिळणार बोनस. सत्यशील शेरकर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला. शेरकर जुन्नरमधून इच्छुक. अतुल बेनकेही पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक. मविया सांगोल्याची जागा शेकापाला सोडणार. शेकापमधून माजी आमदार गणपतराव देशमुखांचे नातू बाबासाहेब देशमुख निवडणूक लढवणार. माणखटावच्या जागेवरून मवियामध्ये रस्ती खेळ. आज शरद पवारांनी घेतली बैठक. पृथ्वीराज चव्हाण या जागेसाठी आग्रही.